कराड शहरातील पाटण कॉलनीत जंगली 10 ते 12 इजाट प्राण्यांचा धुमाकूळ, रहिवाशी झाले भयभीत। कराड शहरातील पाटण कॉलनी परिसरात जंगली इजाट प्राण्यांनी मोठा धुमाकूळ घातलाय, यामुळे येथील सध्या रहिवाशी भयभीत झालेत। संदे प्लाझाच्या पाठीमागे रात्रीच्या वेळी अचानकपणे 10 ते 12 इजाट प्राणी दिसल्याने येथील रहिवाशी भयभीत झाले। त्यांनी या इजाट प्राण्यांचा पाठला केला, त्यानंतर या इजाट प्राण्यांनी येथून सध्या पळ काढलाय। याची सध्या दृश्य तुम्ही केवळ कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकताय की कशा प्रकारे इजाट प्राणी जे आहेत ते सध्या येथील इमारतीवर चढलेले आहेत आणि नागरिक सध्या त्यांचा शोध घेत आहेत। तरी वन विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या परिसरात रात्रीच्या वेळी येऊन या इजाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता पाटण कॉलनी येथील रहिवाशांनी केली आहे। असलम मुल्ला कराड वार्तासाठी पाटण कॉलनी येथून। कराडच्या पाटण कॉलनी परिसरातील आपण दृश्य पाहता, संदे प्लाझा या बिल्डिंगच्या पाठीमागची दृश्य आहेत। रात्रीच्या वेळी कशा प्रकारे इजाट प्राणी जे आहेत ते आपल्याला सध्या घराच्या भोवताली, म्हणजे घराचा सभोवतालचा जो परिसर असतो या परिसरात कशा प्रकारे या प्राण्यांचा जो वावर आहे तो सध्या आपण पाहू शकताय। नागरिक जे आहेत ते रात्रीचा सध्या इजाट प्राण्यांचा शोध घेत आहेत। अचानकपणे हा इजाट प्राण्यांचा कळप या परिसरात आल्याने पाटण कॉलनी येथील रहिवाशी जे आहेत ते सध्या धास्तावलेत। वन विभागाने याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी देखील आता येथील रहिवाशी करत आहेत। हे कराड वार्ताच्या माध्यमातून केवळ आपण दृश्य पाहत आहे। इजाट प्राण्यांचा पाटण कॉलनी धुमाकूळ।